यांनी शेतकऱ्यांसाठी जी आश्वासन दिली त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख आश्वासन होत नदी जोड प्रकल्प. आज नदी जोड प्रकल्प कुठे गेला कोणाला माहित नाही. त्याच्यानंतरच आश्वासन होत दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मितीचं. 10 लाख तर सोडा, परंतु महाराष्ट्रातले जे मोठमोठे उद्योगधंदे ते ह्यांनी गुजरात मध्ये पळवून नेले ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर दुसरा तिसरा विषय असा, यांनी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधण्याचा 2000 कोटीचा एक प्रस्ताव आणला होता. त्याच समुद्रामध्ये जाऊन माननीय पंतप्रधान यांनी भूमिपूजन देखील केलं, परंतु आज या घटनेला कित्येक वर्ष लोटली, परंतु त्याचं आणखी कुठेही काम झालेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हिंदू मिलच्या 6 एकर जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्यतेने स्मारक बांधलं जाईल, त्याचंही काम अंतिम पूर्ण झालं नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देशभरामधले जे काही मोठमोठी शहर आहेत त्या शहरांना आपण स्मार्ट म्हणू. म्हणजे त्यांनी असं स्वप्न दाखवलं की शहराला स्मार्ट करायचं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जी कचरा वगैरे गोळा करायची सिस्टम आहे त्या ठिकाणी रोबोटने कचरा गोळा करणार, आणि प्रत्येक स्मार्ट सिटीला 1000 कोटीचं पॅकेज देणार अशी घोषणा त्यांनी त्यांच्या घोषणापत्रामध्ये केली होती. तसं आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिलं होतं. परंतु मित्रांनो, असं सांगितलं असे कितीतरी काम आहेत, यातील कुठलं काम झालं.